क्वेश्चन लिया विद्यार्थी मित्रांनो पहिले एक्सप्लेन द डिफरेंट मोड ऑफ एक्सप्लेन द डिफरेंट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्प्रिंग एक्सप्लेन द डिफरेंट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्प्रिंग याला फॉर्म मध्ये लिहा show that even as well as odd harmonics show that even as well as odd harmonics are present are present in the vibration of straight string even as well as odd harmonies are present in the vibration of straight string okay ata even as well as odd harmonic present ahe he pan aapyala prove karun dakvayacha ahe तुम्ही माझ्या सोबत सोबतच डायग्राम काढून घ्या आता पहिले फक्त डायग्राम कडे लक्ष या डायग्राम जेव्हा काढा तेव्हा हे थोडे मोठे काढा एकदम छोटून घेतो डायग्राम मध्ये स्पेस नव्हती म्हणून तुम्ही फक्त डायग्राम बरोबर काढा तर एकाच लाईन मध्ये अशी डायग्राम ड्रॉ करा आणि या सगळ्यांची लेंथ जी आहे ओके आपण त्या दिवशी जेव्हा हा टॉपिक घेतला होता स्ट्रेच स्ट्रिंग वाला त्या टॉपिक मध्ये आपण टीच केलं होतं का नोड हे फॉर्म होता क्लोज एंडला नोड कुठे फॉर्म होता क्लोज एंड आणि एंटीनोड कुठे फॉर्म होत असतो ओपन एंड नोड कुठे फॉर्म होतो क्लोज एंड एंटीनोड ओपन एंड आता याचा क्लोज एंड बघा हा क्लोज आहे हा पण क्लोज आहे आणि हा पण क्लोज आहे जिथे जिथे क्लोज एंड असणार तिथे तिथे नोड फॉर्म होतो आणि जिथे ओपन असणार तिथे एंटी इकडे बघा नोड आणि हा पण नोड या सगळ्या ठिकाणी क्लोज एंड होता आणि जिथे ओपन आहे एंटी नोड फिगर ए फिगर सी या तीन फिगर एज इट इज एका खाली एक ड्रॉ करायचा आहे आणि हे झाले तीन मोड पहिल्या मोड मध्ये एक लूप फॉर्म झाला दुसऱ्या मोड मध्ये दोन लूप फॉर्म झाले तिसऱ्या मोड मध्ये तीन लूप फॉर्म झाले तर इवन पण होते आणि ऑड पण होते आता इट्स आपल्याला 1 by 1 इक्वेशन घ्यायचं ओके ड्रॉ दिस फास्ट या तीन डायग्राम काढल्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी आपला एक टॉपिक होता व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेट स्ट्रिंग त्याचे जे आपण पॉइंट लिहिले होते ते पॉइंट आपल्याला इथे एज इट इज लिहायचे आहे ते पॉइंट मी पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या द स्ट्रिंग इज स्ट्रेच बिटवीन टू सपोर्ट and it can be plucked therefore and it can be plucked due to this interference is produced between incident and deflected wave and stationary wave is formed therefore node is formed at the closed end and antinode is formed at the open end
इथपर्यंत as it is लिहायचं आहे. ओके, त्यानंतर लक्ष देत आता फर्स्ट वन, लेट p इक्वल टू नंबर ऑफ लूप, p इक्वल टू नंबर ऑफ लूप आणि स्मॉल l इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग. p इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ लूप आणि स्मॉल l इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, आता पहा एकदम वेगळा कॉन्सेप्ट आहे. p म्हणजे नंबर ऑफ लूप, l म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग. देयरफोर लेंथ ऑफ वन लूप काय होणार, लेंथ ऑफ वन लूप हे तर टोटल आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग, हे टोटल लेंथ ऑफ स्ट्रिंग. p म्हणजे नंबर ऑफ लूप, लेंथ ऑफ वन लूप काय होणार, टोटल लेंथ ला जेवढे लूप पडणार ते डिवाइड करा लागणार, हे समजून घ्या टोटल लेंथ आहे. इथं जर तीन लूप पडले तर तीन ने डिवाइड करा लागणार या लेंथ ला, म्हणजे लेंथ ऑफ वन लूप काय होणार, l बाय लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे l. We know that the distance between two nodes, the distance between two nodes is, the distance between two nodes is, दोन नोड मध्ये डिस्टन्स किती असते, लॅम्डा बाय 2. The distance between two nodes is लॅम्डा बाय 2, हे पण आपण टीच केलं आहे. मग मला एक सांगा, length of one loop l by p, length of one loop l by p, इथे पण नोड आणि इथे पण नोड आणि त्याच्या मध्ये डिस्टन्स पण किती, लॅम्डा बाय 2, म्हणजे l by p इक्वल टू लॅम्डा बाय 2, कारण दोन नोड मध्ये डिस्टन्स किती येणार, लॅम्डा बाय 2, आणि एकच लूप आहे तर लेंथ ऑफ वन लूप किती होणार, l by p. Hence, L by P equal to lambda by 2. यावरून lambda ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, lambda equal to काय होणार, twice L upon P. Write down this. After that, आता आपल्याला लॅम्डा ची व्हॅल्यू भेटली. वी नो दॅट v इक्वल टू l इक्वल टू काय होणार, v बाय लॅम्डा. v ची व्हॅल्यू काय असते, अंडर रूट p बाय l झाला आपला या. b ची व्हॅल्यू अंडर रूट p बाय l आणि लॅम्डा ची व्हॅल्यू काय आहे, टॉयसियल अपॉन p. तर टॉयसियल अपॉन p चे रेसिप्रोकल काय होणार, p अपॉन टॉयसियल, p अपॉन टॉयसियल इनटू अंडर रूट p बाय l. ओके, राइट डाउन दिस फास्ट. n equal to p upon twice l into under root p by m आला, हे झालं आपलं जनरल एक्सप्रेशन. ओके, त्यानंतर आता हेडिंग टाका मोड्स ऑफ व्हायब्रेशन. टाका हेडिंग मोड्स ऑफ व्हायब्रेशन. दिला हेडिंग मोड्स ऑफ व्हायब्रेशन. मोड्स ऑफ व्हायब्रेशन हेडिंग दिल्या बरोबर त्यामध्ये नंबर 1 लिहा, फर्स्ट हार्मोनिक. First, harmonic. Little first harmonic. आता first harmonic ची definition काय आहे? A string is vibrate with the formation of one loop. जेव्हा string vibrate होते आणि एकच loop form करते,
पहिल्या डायग्राम मध्ये एकच लूप आहे ना, जेव्हा स्ट्रिंग व्हायब्रेट होते आणि एकच लूप फॉर्म करते तेव्हा त्याला म्हणतो आपण फर्स्ट हार्मोनिक. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ वन लूप इज कॉल्ड एज फर्स्ट हार्मोनिक. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ टू लूप इज कॉल्ड एज सेकंड हार्मोनिक. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ थ्री लूप इज कॉल्ड एज थर्ड हार्मोनिक. डेफिनेशन एकदम सिंपल आहे, पहिले वन लेयरचं आहे, मग टू लेयरचं आहे, मग थ्री लेयरचं आहे. तर तुम्ही पहिल्या मिनिट लागला असणार फर्स्ट हार्मोनिक, लिहा डेफिनेशन. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ a string is vibrate with the formation of one loop is called as first harmonic. It's called as first harmonic. Definition pudna sangto lakshya dena. A string is vibrate with the formation of one loop is called as first harmonic. त्यानंतर from figure A P equal to किती आहे 1, इथं P ची व्हॅल्यू फक्त किती पुट करायची 1. Write down fast from figure A. फर्स्ट हार्मोनिक नंतर विद्यार्थी मित्रांनो नंबर टू सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक ची पण डेफिनेशन सेम, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ टू लूप. जिथं वन म्हटलं होतं तिथं फक्त टू लूप इज कॉल्ड ऍज सेकंड हार्मोनिक. ओके, डेफिनेशन जर घेऊन झाली असणार तर बोर्ड कडे लक्ष द्या. From figure B, P equal to किती येणार 2. आता इकडे लक्ष द्या, P equal to किती 2. सेकंड म्हटलं होतं आता n पण घ्या, पहिले n घेतलं होतं ना, सेम सेम घेतलं p तर n होणार. P ची व्हॅल्यू 2, तर 2 अपॉन किती होणार 2l into t by n. या 2 ला मी बाहेर काढतो, काढलं तुला बाहेर, इथे फक्त काय निघतो आता 1/2l अंडर रूट टी बाय एफ. ही व्हॅल्यू म्हणजे मी आता ही व्हॅल्यू मी आता सॉल्व केली होती, या व्हॅल्यूचं आन्सर काय होतं यन. तर यन वन इक्वल टू टॉइस हे आहे सेकंड हार्मोनिक. पहिले डेफिनेशन लिहा, डेफिनेशन लिहिल्यानंतर हे डेरिवेशन लिहा, त्यानंतर थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक ची पहिले तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या. काय आहे डेफिनेशन? अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट विथ द फॉर्मेशन ऑफ थ्री लूप. विथ द फॉर्मेशन ऑफ थ्री लूप इज कॉल्ड एज थर्ड हार्मोनिक. मला वाटते डेफिनेशन सगळ्यांनी लिहिली असणार. पुढे फ्रॉम फिगर सी p इक्वल टू किती येणार 3. आता n1 च्या ठिकाणी n2 आणि तर 2 च्या ठिकाणी काय येणार 3. 3 ला बाहेर घेऊ 1/2l. हे 1/2l म्हणजे काय होते n 3 as it is. n2 इक्वल टू काय आलं 5l. याच्या आधी काय आलं होतं टॉयसियन. टॉयसियन म्हणजे इवन आणि फायसियन म्हणजे ऑड, म्हणजे ऑड हार्मोनिक पण असतात आणि इवन हार्मोनिक सुद्धा प्रेझेंट असतात. ओके, हे लिहून घ्या. डेरिवेशन फिनिश.